बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट. आरोपी विरोधात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला पुन्हा बाल हक्क न्याय मंडळामध्ये हजर करण्यात येणार आहे. अल्पवयीन आरोपीनं एका पबमध्ये 90 मिनिटांमध्ये 48,000 रुपये खर्च केले होते अशी ताजी माहिती समोर येते. पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे. तर पुण्यामधल्या या प्रकरणामध्ये आता नवनवीन माहिती समोर येते. महत्वाची घडामोड, महत्वाची अपडेट ती म्हणजे आरोपीला आता पुन्हा एकदा बालहक्क न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. बालहक्क मंडळासमोर हजर केलं जाईल. आणि याच विषयी अधिक बोलूया. पुण्यातून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत. बालाजी, काय नवी माहिती आता या प्रकरणामध्ये समोर येते आहे? या अल्पवयीन आरोपीवर आता पुन्हा बालहक्क न्यायालयामध्ये मागणी करण्यात येत आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात यावा. त्याचे जे रिपोर्ट आहेत ते निगेटिव्ह आले होते. ससून रुग्णालयाने आज ते रिपोर्ट पोलिसांकडे सादर केलेले आहेत. ते रिपोर्टमध्ये काय लिहिले ते आता पोलिसांना आत्ताच सांगणं शक्य नाही, परंतु त्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला असल्याचं सिद्ध असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आज परत नव्याने हे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात येणार आहेत आणि त्याच्यासोबत त्यांच्या आईवडिलांना सुद्धा हजर करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. तसंच जो मुख्य आरोपी आहे विशाल अग्रवाल याला सुद्धा काल अटक केली होती, त्यांना सुद्धा 2:30 वाजता पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गुरुप्रसाद, धन्यवाद बालाजी अपडेटसाठी. तर महत्वाची अपडेट, आरोपी विरोधात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला आता पुन्हा बालहक्क न्याय मंडळामध्ये हजर केलं जाईल. Thank you.